नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। तर आपण आज आलेलो आहेत मेहकर शहरापासून 2 किलोमीटर दूर कंचनीचा महाल पाहण्यासाठी। तर मित्रांनो, जे आपण इथून एंट्री मारतो ते चारही दरवाजे 1, 2, 3 आणि 4 म्हणजे चारही बाजूंना आपल्याला हे दरवाजे दिसू शकतात। म्हणजे बाहेरचा नजारा आपण इथून पाहू शकतो। हे त्यावेळेस बनवलेलं इंजिनियरचं काम होतं। तर मित्रांनो, हे पाहू शकता की त्यावेळेसही किती हुशार लोक असतील। आणि जे असं पूर्ण आहेत असे 7 मजले होती वर। आणि इथे जे आपल्याला देवळ्या दिसतात हे रात्रीच्या वेळेस दिवा लावण्याचं काम इथे करत। आणि हे पाहू शकता तुम्ही, इथं खोदकामसुद्धा केलेलं आहे। कारण बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की इथे सोनंसुद्धा। तर मित्रांनो, पाहू शकता जसा पूर्ण बाहेरचा नजारा आपण इथं पाहू शकतो। कारण हे जो महाल आहे तो थोडा चांगल्याच उंचीवर आहे। म्हणजे इथून आपण पूर्णपणे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण शहराची पाहणी करू शकतो। कारण त्यावेळेस मित्रांनो 300 ते 400 वर्षापूर्वी इथे जंगल असत। आणि त्या जंगलामुळे व जे आपल्याला शहराची निगराणी कशी ठेवता येईल। तर मित्रांनो, हे जे आता आपण दिसतोय हा पहिला आणि दुसरा मजला दिसतोय। आणि असा जसा खाली आपण पाहिलेला मजला तसाच वर 7 मजले आहेत असे सांगतात। परंतु आता सध्या प्रत्यक्षात आपल्याला 2 मजले दिसतात, वरचा आणि खालचा। तर मित्रांनो, पाहू शकता तुम्ही की याचं बांधकाम हे कसं आहे। तर मित्रांनो, याच्या मागच्या भरपूर अशा कथासुद्धा आम्ही ऐकत आलेलो आहे आतापर्यंत। तर मित्रांनो, थोडंसं आपण बाहेर येऊन वरचा नजारा पाहणार आहोत। ते पाहू शकता मित्रांनो, तर पूर्णपणे अजूनही अशा ज्या गोष्टी आहेत, जे असे ऐतिहासिक स्थळ आहेत ते अजून आहेत। तर मित्रांनो, याच्या मागची एक कथा होती की दी कांचन जी एक राणी होती की जी नृत्य करून आपल्या घुंगरांचा आवाज शहरापर्यंत जात असत। आणि तिला नृत्य करण्याची फार आवड असत। आणि इथं जे राजे येऊन तिचं जे नृत्य आहे ते ऐकत असे सांगतात। आणि जी राणी होती ती फारच गर्विष्ठ होती। जे समोरच 20 किंवा 22 किलोमीटर वर जे लोणार सरोवर आहे तिथे जे कमलदा माताचं मंदिर आहे, तर या मजल्याहून तिला तिथला दिवा पाहायचा होता देवीचा। तर या एका मजल्याहून तिने वर 7 मजले बांधले। आणि जेव्हा 7 मजले हे पूर्ण झाले, जेव्हा ती या मजल्यावर दिवा पाहण्यासाठी 7व्या मजल्यावर गेली, तर त्यावेळेस तिला देवीचा कोप होऊन ती खाली पडून शिळ झाली असं सांगतात। तर मित्रांनो, काहींचं म्हणणं आहे की अजूनही अमोशा पौर्णिमेला इथं घुंगर वाजण्याचा आवाज येतो। तर मित्रांनो, पाहू शकता हे 2ऱ्या मजल्यापर्यंत आपल्याला दिसते। आणि आता हे पूर्ण जीर्ण झालेलं आहे। म्हणजे जे वर जाण्याचा मार्ग आहे तो सुद्धा पडलेला आहे। आणि असंच जसं खाली आहे असेच हे 7 मजले वरती होते जे या राणीनं बांधले आहे अशी कथा आहे। आणि आम्ही अशी कथा ऐकत आलेलो आहे जुन्या जे आमचे वडील आजोबा असतील त्यांच्याकडून। आणि
हे पाहू शकता इथून या शहराची पूर्ण निगराणी सुद्धा ठेवत असत तर फारच असं हे जुनं बांधकाम आहे। तर मित्रांनो, त्याच्या मागची एक दुसरी सुद्धा एक कथा आहे की जेव्हा हा महाल बांधला होता त्यावेळेस आजूबाजूला भरपूर असे जंगल होते आणि जे समोर जाण्यासाठी की पुढच्या मार्गे जाण्यासाठी जे राजे येत होते त्या राजांची राहण्याची सुद्धा व्यवस्था या महालात असे अशी ही कहाणी आहे। परंतु आता कोणती गोष्ट खरी आहे हे आपल्याला एवढं काय माहिती नाही मित्रांनो, परंतु तुमच्यासाठी जी माहिती होती ती मी गोळा करून तुमच्यापर्यंत आणलेली आहे आणि आपण कोण्याही साईटनं पाहिलं तरी आपल्याला पूर्ण शहराची बाजू दिसते आणि पूर्ण शहर दिसते। कारण त्यावेळेस एवढी वस्ती नव्हती परंतु आता आजूबाजूनं वस्तीसुद्धा होत आली। आणि मित्रांनो, हे इथून वर जाण्याचा मार्ग होता आणि हा सुद्धा आता कोसळलेला आहे, पडलेला आहे। जरी मित्रांनो आपल्याला याचं बांधकाम हे विटाचं वाटत असलं परंतु हे विटाचं नाही, हे जे लाल माती आणि चुनखडी याच्यातून बनलेलं आहे मित्रांनो, आणि ते पूर्ण एकदम घट्ट आहे। आणि ह्या ज्या देवळ्या दिसतात अशाच देवळ्या पूर्ण आतमध्ये सुद्धा आहेत। खरोखरच एक चांगल्या प्रकारे त्यावेळेस बनवलेले हे ऐतिहासिक तुम्हीसुद्धा कधी जर मेहकरला आले तर याला भेट देण्यासाठी नक्की या। तर पाहू शकता मित्रांनो, अशा प्रकारे हा कंचनीचा महाल जो या राणीनं बनवलेला आहे ती आम्ही कथा ऐकत आलेलो आहे। आणि अजूनही इथे अमोशच्या दिवशी कोणी म्हणते की घुंगराचा आवाज येतो, परंतु ती कशी गोष्ट आहे, काल्पनिक आहे की काय, आम्ही सुद्धा अजून घुंगराचा आवाज ऐकला नाही। परंतु आता आजूबाजूचे लोक सांगतायत, तर मित्रांनो इथून पाहू शकता तुम्ही समोर हे पूर्ण दृश्य की शहराचा आपण कोण्याही साईडने गेलो तरी आपल्याला पाहायला मिळते। आणि जसा असा खालचा मजला आहे तसेच वर सात मजले होते पाहू शकता मित्रांनो। तर मित्रांनो, माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।